माननीय सभापती मोद्या कृष्णा ही आंतरराज्य नदी असून ती महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातून वाहते ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पाहून आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री मह, राज येथे बंगालच्या उपसागराला मिळते कृष्णा नदीच्या एकूण चौदाशे किलोमीटर लांबीपैकी महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास हा दोनशे ब्याऐंशी किलोमीटरचा आहे महाराष्ट्राच्या हद्दीत कृष्णा नदीस कोयना पंचगंगा दूधगंगा व वारणा या महत्वाच्या उपनद्या मिळतात महाराष्ट्र कर्नाटक राज्यांच्या हद्दीपासून दोनशे पस्तीस किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर कर्नाटक राज्याने अलमट्टी धरण बांधले आहे या धरणाची पूर्ण संचय पातळी पाचशे एकोणीस साठ मीटर असून प्रकल्पीय साठा एकशे तेवीस अब्ज घनफूट आहे अलमट्टी धरणास दोन हजार पाच साली प्रथम संपूर्ण संचय पातळीपर्यंत पाणी साठवण्यात आले होते कर्नाटक शासनाने ऊर्ध्व कृष्णा प्रकल्पाअंतर्गत अलमट्टी व नारायणपूर धरणाचे नियोजन सन एकोणीसशे त्रेसठ पासून सुरू केले होते पहिल्या कृष्णा पाणी तंटा लवादासमोर या प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी मागणी करण्यात आली होती तथापि लवादाने वाढीव पाणी उपलब्ध होत नसल्याने अलमट्टी धरणाचा करण्यास सांगितले कृष्णा पाणी लबाद दोन समोर कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉइंट दोनशे छप्पन मीटर पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव सादर केला होता सन दोन हजार पाच सहा मध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने या प्रस्तावास विरोध केला होता याबाबत नेमलेल्या लवादाने मिसेस टोजो विकास इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने अभ्यासांती सादर केलेल्या अहवालानुसार अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास त्याचा महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये परिणाम होणार नाही असा अहवाल सादर केला त्यामुळे दुसऱ्या कृष्णा लवादाने कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस साठ मीटर पर्यंत वाढविण्यास परवानगी दिली होती आंध्र प्रदेश शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश शासनास दुसऱ्या कृष्णा पाणी तंटा लवादासमोर म्हणणे सादर करण्यास सांगितले आंध्र प्रदेश शासनाने दुसऱ्या कृष्णा पाणी तंटा लवादासमोर म्हणणे सादर केले तथापि दुसऱ्या कृष्णा पाणी तंटा लवादाने कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉईंट साठ मीटर पर्यंत वाढविण्याची परवानगी दिली आंध्र प्रदेश शासनाने याच्या विरोधात स्पेशल लिव्ह पिटिशन दोन हजार अकरा नव्हे सर्वोच्च न्यायालयात सादर केली नवी दिल्ली येथे याचिका दाखल केली आहे या याचिकेत अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यामुळे आंध्र प्रदेश मध्ये कमी पाणी उपलब्ध होईल असे मांडले आहे सन दोन हजार एकोणीसच्या पावसाळ्यात जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये कृष्णा खोऱ्यात अतिपर्जन्यमानामुळे मानामुळे अभूतपूर्व पूरपरिस्थिती उद्भवली होती विशेषतः सांगली व कोल्हापूर जिल्हे मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात झाले होते जीवित व वित्त हानी देखील झाली होती सांगली शहराजवळ आयरबिन पूल येथे कृष्णा नदीचा ची धोका पातळी पंचेचाळीस फूट असून सांगली शहराच्या वरील धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रात दिनांक सत्तावीस सात ते दोन ते हजार एकोणीस तेरा आठ दोन हजार एकोणीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या विसर्गामुळे नदीपात्रात पाण्याची टप्प्याने वाढत जाऊन पन्नास पॉईंट पाच फुटापर्यंत पातळी पोहोचली होती कोल्हापूर शहराजवळ राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची धोका पातळी त्रेचाळीस फूट असून कोल्हापूर शहराच्या वरील धरण मुक्त पाणलोट क्षेत्रात दिनांक सत्तावीस सात दोन हजार एकोणीस ते तेरा आठ दोन हजार एकोणीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या विसर्गामुळे नदी पात्रात पाण्याची टप्प्याने वाढ जाऊन पंचावन्न फूट सात इंचापर्यंत पर्यंत पोहोचली त्या अनुषंगाने भीमा व कृष्णा खोऱ्यात सन दोन हजार एकोणीस मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची कारणे शोधणे व भविष्यकालीन उपाययोजनात्मक अहवाल तयार करण्यासाठी शासन जलसंपदा विभागाचा निर्णय क्रमांक पुरणी दोन हजार एकोणीस जे काही असेल दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस अन्वय श्री नंदकुमार वडनेरे सेवानिवृत्त प्रधान सचिव जलसंपदा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली जलक्षेत्रातील विश्लेषक यांची तज्ञ समिती स्थापन केली या कृष्णापूर अभ्यास समितीने कृष्णा उपखोऱ्याचा अभ्यास अहवाल दिनांक सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी शासनास सादर केला आहे या समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अलमट्टी व हिप्परगी धरण हे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण होण्यास साठी अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतरही कारणीभूत ठरत नसल्याचे नमूद केले आहे तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठा उंची वाढविल्यानंतरही पाण्याचा फुगवटा कर्नाटक हद्दीतच राहतो असे नमूद केले आहे शासन जलसंपदा विभागाने निर्णय क्रमांक जो काही असेल दिनांक बारा दहा दोन हजार एकवीस अन्वय कृष्णा पूर अभ्यास समितीने वडनेरे समिती सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी सादर केलेल्या अहवालातील अठरा शिफारसींपैकी दहा स्वीकृत पाच अंशता स्वीकृत एक सुधारणेस स्वीकृत व दोन अस्वीकृत केल्या आहेत सदर समितीच्या स्वीकृत व अंशता स्वीकृत शिफारसीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कारवाई सुरू आहे धरणांचे जलाशय परिचलन आराखडे सुधारित करण्यात येत आहेत तसेच पूर पूर्वानुमान प्रणाली अद्यावत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे पूर नियंत्रणासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरविषयक उपाययोजनांच्या कामांचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करून महामंडळ कार्यालयाने पत्र क्रमांक का जो काही असेल दिनांक का तेवीस पाच दोन हजार बावीस अन्वय शासनास सादर केलेला आहे या प्रस्तावामध्ये संपूर्ण खोऱ्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचे रिअल टाइम डेटा अॅक्विशन सिस्टीम एस कार्यान्वित करणे जलाशय परिचालन आराखडे सुधारित करणे मुख्य नदीच्या लांबीतील सर्व भागात पूर रेषा आखणी करणे नदी व मोठे नाले रुंदीकरण करणे खोलीकरण करणे त्यातील गाळ काढणे नदीला पूरसंरक्षित बांध घालणे इत्यादी पूरनियंत्रक विषयक उपाययोजनांच्या कामाचा समावेश आहे या उपाययोजना कामासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून जागतिक बँकेमार्फत तयार करण्यात आलेला प्राथमिक प्रकल्प अहवाल व उपाययोजना कामांचा प्रस्ताव डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स डीईए ए ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवर अपलोड केला आहे त्याला नीती आयोग यांच्या अभिप्रायांची पूर्तता देखील केली आहे या अहवालास डी ए ऑफ इंडिया यांचे मान्यता झाल्यानंतर पूर नियंत्रण उपाययोजना कामांचे जागतिक बँकेच्या साहाय्याने सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची कारवाई करण्यात येत आहे अलमट्टी धरणाच्या साठ्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम फेर अभ्यासण्यासाठीची कारवाई पुन्हा आपण सुरू केली आहे वडनेरे समितीने अहवाल सादर केल्यानंतर समिती सदस्यांच्या असे निदर्शनास आले कारण त्यांनी आधी अहवाल सादर केला होता की याचा परिणाम होत नाही पण नंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की कर्नाटक राज्याने लवादाला आणि समितीला अलमट्टी संदर्भात दिलेली माहिती परिपूर्ण नाही अलमट्टी जलाशयातील हिप्परगी बॅरेज राष्ट्रीय महामार्गाचे भराव साखळी बंधारे यांची माहिती अपूर्ण आहे यामुळे माहितीचा अंतर्भाव करून पुनश्च सखोल तांत्रिक विश्लेषण करणे आवश्यक आहे तसेच तसे पत्र समिती सदस्यांनी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सोळा नऊ दोन हजार बावीस रोजी दिले या पत्राच्या अनुषंगाने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी उपमुख्यमंत्री यांनी अलमट्टी धरणामुळे महाराष्ट्राच्या भूभागात पूर येतो का हा संभ्रम दूर करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुडकी यांच्या मार्फत सिम्युलेशन अँड मॉडेल स्टडी करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते उपरोक्त आश्वासनानुसार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयड्रोलॉजी रुर्की यांना अभ्यास करण्याचे काम देण्यात आले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुडकी यांनी दिनांक जून दोन हजार तेवीस मध्ये पूरग्रस्त भाग व अलमट्टी धरणाला भेट दिली महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली तदनंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयड्रोलॉजी रुर्की यांनी नुकताच चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी अंतरिम अहवाल कृष्णा खोरे विकास महामंडळ सादर केला आहे तसेच त्या संदर्भातला अंतिम अहवाल डिसेंबर दोन हजार एक तेवीस पर्यंत प्राप्त होणार आहे या निमित्ताने आज आपला जो विसर्ग आहे हा पासष्ट हजार क्युसेक्स प्रमाणे चाललेला आहे आणि पलीकडे अलमट्टी धरणाचा जो विसर्ग आहे तो पंच्याहत्तर हजार क्युसेक्स प्रमाणे चाललेला आहे आणि दोन्ही राज्यांनी या गोष्टीवर एकमत केलं आहे की जसा आपला विसर्ग वाढेल तसा ते देखील विसर्ग वाढवतील आणि पाचशे सतरा ही पातळी ही त्या ठिकाणी मेंटेन केली जाईल त्यानुसार आता ही कारवाई चाललेली आहे या संदर्भात माननीय राज्यपालांच्या लेवलवर दोन्ही राज्यांची एक बैठक झाली त्यानंतर आपल्या सचिवांच्या लेव्हलवर एक बैठक झाली मुख्य अभियंत्यांच्या लेवलवर बैठक झाली मंत्र्यांच्या लेवलवर बैठक घेण्याकरता आपण पत्र लिहिलं होतं आपण तारीख देखील त्यांना कळवली होती त्यांच्याकडनं हे कळवण्यात आलं की आता त्यांचं अधिवेशन सुरू आहे त्यांच्या अधिवेशनानंतर तशा प्रकारची ते तारीख देतील त्यामुळे आता या संपूर्ण परिस्थितीवर आपण नजर ठेवून देखील आहोत आणि रुडकीचा अंतिम अहवाल आला आणि यामध्ये पहिला जो त्यांनी अंतरिम अहवाल दिला आहे त्या ते अहवालात त्यांनी सांगितलंय की आम्हाला कर्नाटककडनं योग्य माहिती अद्यापही प्राप्त होत नाहीये त्यामुळे आपण त्यांना विनंती केली आहे की त्यांच्याकडनं जी माहिती प्राप्त होते ती माहिती आणि ती कोरॅबरेट करण्याकरता सॅटेलाईट इमेजरी अशा दोन्हीचा तुम्ही वापर केला पाहिजे त्याला त्यांनी मान्यता दिली आहे त्यामुळे आता माहितीचा कुठेही अभाव असणार नाहीये आणि म्हणून हा अंतिम अहवाल रुडकीचा नॅशनल इन्स्टिट्यूटचा आल्यानंतर मग या अंतिम उपाययोजना आपण ठरवणार आहोत पण तोपर्यंत आपण वर्ल्ड बँकेसोबत आता जवळपास सदतीसशे कोटी रुपयाचा हा करार केलेला आहे वर्ल्ड बँक त्याला पैसे देते आणि या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर एक बैठक या जो प्रिलिमिनरी अहवाल आलाय त्याच्यावर एक लावता आली तर ती लावण्याची माझी विनंती आहे दुसरं आंध्र प्रदेशने एसएलपी जी दाखल आहे त्यात आपण इंटरव्ह्युन होणार का महाराष्ट्र शासन म्हणून आपण इंटरव्ह्युन होणं गरजेचं असं मला वाटते सतेज पाटील साहेबांनी जी पहिली मागणी केली आहे आपली जी टेक्निकल कमिटी आहे त्याच्यासोबत एक बैठक आपण लावू जेणेकरून लोकप्रतिनिधींच्या ज्या काही त्याच्यात सूचना असतील त्या सूचनांच्या आधारावर आपल्याला रुडकीला देखील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीला तशा प्रकारचे मग आपले जे सजेशन्स आहेत ते देता येतील त्यामुळे मी तसे निर्देश लगेच देतो आणि ती बैठक आपण निश्चितपणे लावून घेऊ आणि दुसरं आपण जे सांगितलं जो काही आंध्र प्रदेशनी त्या ठिकाणी एस एल पी केली आहे आता त्याच्यात एका एसएलपी मध्ये आपण भाग आहोतच कारण काय झालंय की आंध्र आणि तेलंगणा हे दोन राज्य वेगळे झाल्यानंतर आंध्रनी भूमिका अशी घेतली आहे की लबादासमोर की त्यांनी अशी भूमिका घेतली की आम्हाला आता तुम्ही अडिशनल पाणी द्या तर आपण हे सांगितलं की आंध्रचं जे पाणी आहे जुन्या ते तेलंगणाने आंध्रानी आपापसात वाटून घ्यावं आता ते काही आमच्या पाण्यावर त्यांचा काही हक्क नाही आहे त्यामुळे तिथे आपण ती भूमिका घेतली आहे इथेही आवश्यक असेल तर आपल्या वकिलांशी आपण चर्चा करू आ, एजी साहेबांशी चर्चा करू आणि आवश्यक असेल तर आपण नक्की त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करू किंवा आपण इंटरव्हेंशन करण्यापेक्षा आपण एक एसएलपी आपली दाखल करू